नमस्कार श्रद्धाज केक अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ब्राऊन राईस. ब्राऊन राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता, त्यानंतर दालचिनी, दोन वेलची, दोन लवंग घेतलेले आहेत मी इकडे, त्यानंतर आहे साखर, साखर लागणार आहे आपल्याला, त्यानंतर भिजवलेले एक वाटी बासमती तांदूळ, हे कोणतेही घेतले तुम्ही तरी चालणार आहेत बासमती, त्यानंतर पाणी, त्यानंतर इकडे मी तूप घेतलेलं आहे गावठी तूप, हे गावठी तूप गोवर्धनचं घेतलेलं आहे मी. हे आपल्याला जे ब्राऊन राईस बनवायचा आहे तो आपल्याला ज्या भांड्यामध्ये तयार करायचा आहे ते भांडं मी अगोदर तापत ठेवलेलं आहे मंद आचेवर जवळजवळ 5 मिनटं तरी. नंतर मी त्यामध्ये दोन चमचे तूप टाकत आहे. तूप छानपैकी आपल्याला त्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे. ते मी गोवर्धनचं तूप यूज केलेलं आहे, छान आहे हे, तुम्ही यूज करू शकता. 2 चमचे मी तूप टाकत आहे, ते छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मंद आचेवर. आपण इथे एक वाटी बासमती तांदळाचा ब्राऊन राईस कसा बनवायचा साखरेपासून तो बघत आहोत. मी इकडे हे छान भांडं तापलं की त्यामध्ये आपण जो खडा मसाला घेतलेला आहे म्हणजेच तमालपत्र, तेजपत्ता म्हणजेच, त्याच्यानंतर जे दालचिनी घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. तर 2 लवंग आहेत, लवंग घातलेत मी त्यामध्ये. 2 वेलच्या आहेत, वेलच्या घातलेल्या आहेत त्यामध्ये. हे आपला जो खडा मसाला आहे हा तुम्हाला इझिली आपण डेली घरगुती वापरासाठी मार्केटमधून आणतो, तो तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो. हा मी बघा छानपैकी ह्यामध्ये तुपामध्ये गरम करून घेत आहे, छान त्याचा जो वास आहे फ्लेवर आहे तो त्या छान तुपामध्ये उतरला पाहिजे. हळूहळू मी हलक्या हाताने हलवत आहे आपण जो मसाला टाकलेला आहे तो, छान ते गरम होऊन द्यायचं आहे. याच्यामध्ये मी आता 2 मोठे चमचे साखर घालती आहे. साखर घालून घ्यायचे आपल्याला 2 चमचे, ते मोठे चमचे मी यूज केलेले आहेत. ती छान आपल्याला ब्राऊन होऊन द्यायची आहे, म्हणजे ती मेल्ट झाल्याच्यानंतर तिचा कलर छान असा ब्राऊन व्हायला पाहिजे. तसा जो कलर आपल्याला हवा आहे तो कलर येईपर्यंत मी हलक्या हाताने हलवत आहे. ते हलवायची आपल्याला ती करपून द्यायची नाही अजिबात, मंदाचेवर ही तुम्ही व्यवस्थित बघा. ही हळूहळू इकडे बघू शकता तुम्ही, ती मेल्ट होते आहे हळूहळू साखर, तिला छान असा ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे. हळूहळू हळूहळू ती मेल्ट होणार. हलवत राहायचं आहे जोपर्यंत ती मेल्ट होत नाही व छानपैकी असं तिला ब्राऊन कलर येत नाही. बघा छान गरम झाली आहे ती, पाहू शकता इकडे तुम्ही. तसंच जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व त्याच्या शेजारी जो बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझी नेक्स्ट रेसिपी तुम्हाला इझिली तुम्ही पाहू शकता. हे बघा इकडे छान त्याला उकळी आलेली आहे, मस्त ब्राऊन कलर दिसतो आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये हा मी भिजवलेला 15 मिनिट आहे बासमती तांदूळ तो टाकायचा आहे. त्यामध्ये आपल्याला छान तो परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याचा जो कलर आहे साखरेचा कलर तो छान त्या बासमती तांदळानं आला पाहिजे.
हळूहळू व्यवस्थित हलक्या हाताने हलवायचं, जेणेकरून तो तांदूळ तुटला नाही पाहिजे आपला बासमती तांदूळ। हळूहळू हलवायचं त्याला, उजवीकडून घेते आणि व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत। तो राईस आहे हा तयार झाल्यानंतर तुम्ही छानपैकी कोणत्याही ग्रेव्हीसोबत खाऊ शकता, खूप छान लागतो। हा आपला घरगुती थोड्याशा साखरेपासून तयार होणारा ब्राऊन राईस आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। मी व्यवस्थित हळूहळू इकडे हलवत आहे, एकत्र करून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स झाला पाहिजे तो ब्राऊन कलर त्यामध्ये। इकडे बघू शकता आपण जो त्यामध्ये मसाला टाकलेला आहे, खडा मसाला, तोही अगदी तुम्हाला इझिली सुपर मार्केटमध्ये किंवा कोणत्याही शॉपमध्ये अवेलेबल होऊ शकतो। आपल्या घरगुती वस्तू आहेत ह्या, डेली यूज करणाऱ्या। आता ह्याच्यामध्ये मी 2 वाटी पाणी घालत आहे। मी ते मेजरमेंट कसं घेतलेलं आहे, तर 1 वाटी बासमती तांदळासाठी आपल्याला 2 वाट्या पाणी ठेवावं लागणार आहे। हा नॉर्मली आपण राईस जसं आपण एका भांड्यामध्ये शिजवतो तसंच आपण शिजवणार आहोत। त्याच्यात मी 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। इकडे पाहू शकता तुम्ही छान द्याला असा ब्राऊन कलर आलेला आहे। तर ह्यामध्ये मी फक्त चवीपुरतं मीठ, आपल्याला जर हवं असेल तर मी घालत आहे। आता मला इथे छान त्याला चवण्यासाठी मीठ घालून घेत आहे, थोडंसं मिक्स करून घेतलं। आता हा छान आपल्याला 1-10 मिनटं तरी उकळी येऊन द्यायची ह्याला छान। नॉर्मल आपला जो राईस असतो तसा आपण तो व्यवस्थित शिजवून घेतो, तसा शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनटं तरी बॉईल व्हावे लागतं, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हा इथे बघू शकता तुम्ही, आता छान त्याला उकळी येत आहे, छान वाससुद्धा सुटलेला आहे, बघा छान तो आपल्या ब्राऊन कलर जो आपण त्याला आपल्या राईसला देऊ इच्छितो तो छान आलेला आहे। त्याला इकडे मी बॉईल करून घेतलं, त्यामधलं पाणी पूर्ण सुकल्यानंतर मी मंद आचेवर त्याला व्यवस्थित वाफवून घेणार आहे। वाफवून घेतलेला राईस आपला आता रेडी आहे। इकडे बघू शकता तुम्ही, छान असा लांब सडक छानपैकी मी इकडे आता काढून घेत आहे, बघू शकता तुम्ही। इथे आपण हा कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे जर ग्रेव्ही असेल, आपण तयार केलेली मटण ग्रेव्ही किंवा चिकन ग्रेव्ही, कोणतेही किंवा पनीर ग्रेव्ही, त्याच्यासोबतसुद्धा हा छान लागतो। पाहू शकता तुम्ही छान ह्याचा वाससुद्धा अगदी छान सुटलेला आहे। हा तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी सहज व सोप्या पद्धतीने आहे। अब ह्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या घरातच आपल्याला अवेलेबल असतात। इथे मी थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर ठेवत आहे छान। इकडे बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर सोप्या पद्धतीने आपला ब्राऊन राईस रेडी आहे। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय।